टू मध्ये कॅरेज केलंय मिरर, मिरर कोट करता येतो, मिररचं पॉलिशिंग करता येतं. बरे जर आपण स्वतः मिरर घेऊन ते पॉलिश करून स्वतःचे ड्रेस रूम तयार करते. आता हे कुणीतरी विचारलं की कसं ठरतं की कुठला चांगला आहे कुठला बेस्ट आहे, ऍट पर द डायमीटर ऑफ दॅट मिरर. हा जो शाळेचा आहे हा 6 इंचाचा आहे, त्याचा डायमीटर किती आहे 6 इंच, याचा डायमीटर आहे 8 इंच. आता ह्याच्या दरम्यान काय फरक आहे? आता न्यूटन नंतर परत अजून एक सायंटिस्ट पुढे आलेला आहे, त्याचं नाव आहे कॅसिग्रे. आता कॅसिग्रेनी काय केलं बघा, तेच प्रिन्सिपल वापरलंय पण किती सोपं केलंय बघा. इथं मिरर आहे, किती इंचाचा आहे 8. आता काय काय होतंय, सनलाईट ऑब्जेक्ट लाईट इथून आत आलाय. कॅसिग्रेनी काय केलं, तो परत फोल्ड केला, इथं परत एक प्लेन मिरर बसवलाय. म्हणजे इथून आत आलेला लाईट मिररवरती पडतोय, इथून परत समोरच्या आरशावरती पडतोय, आणि त्याच मिररला कॅसिग्रेनी काय केलं, खालच्या बाजूला एक होल घेतला सेंटरला आणि आयपीस इथं सेट केलं. त्यामुळे काय झालं, डबल रिफ्लेक्शन झालं. ऑब्जेक्ट तसंच राहिलं पण रिफ्लेक्शन किती झालं, डबल. त्यामुळे तो किती छोटा झालाय बघा, मला सहज गाडीवरती बसून आणता येतो कुठं पण. सो हे पोर्टेबल टेलिस्कोप असतात कॅसिग्रेनचे. ऑब्जेक्ट सेम दिसेल, फक्त तो कॅरी करण्यासाठी किंवा त्याची बॉटमला त्याचा आयपीस असल्यासाठी तुम्हाला ट्रायपॉड यूज करावं लागतं. याचा आयपीस कुठं आहे, टॉपला आहे, इथं वरती आहे, बरोबर. त्यामुळे हा बेस खाली ठेवता येतो, पण त्याचा आयपीस कुणीकडे गेलाय, बॉटमला गेलाय, म्हणून त्याला उचलण्यासाठी फक्त मला ट्रायपॉड वापरावं लागतं, नथिंग मोर. आणि हा तर टेलिस्कोप खूप वेगळा आहे, याला रिमोट सिस्टीम आहे, त्याला म्हटलं जातं गो टू माउंट. याला काय म्हटलं जातं, गो टू माउंट. म्हणजे जर मी आता याला हे सगळ्या एक बंद झाल्या समजा आपण केल्या, तर ह्या टेलिस्कोपला थोडं लहान बाळासारखं शिकवावं लागतं ती कुठं आहेस. मग कुठेही सांगायचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय, नाही बंद करत आपण लगेच शिकवू. याच्यामध्ये लेन्स आहे, याच्यामध्ये लेन्स वापरली आहे, त्यामुळे ऑब्जेक्ट आहे तसंच दिसेल समोर. फक्त काय होतं, याचा डायमीटर वाढवला की ऑप्टिकल टू मोटर मध्ये. पण आता जे लेन्स आहे, लेन्स बनवणारा सगळ्याचा सगळ्यात मोठा देश कुठला आहे, जर्मन. म्हणजे ह्या जे डोळ्यांचे चष्म्याचे म्हणजे ग्लास असतात, त्या जर जर्मन मेड असेल तर त्या खूप कॉस्टली असतात. हा तसाच आम्ही